नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. गायरान धारकाच्या मुळावर उठले जिल्हा प्रशासन. 31 तारखेला परभणी जेल भरो आंदोलन. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा अन्वयार्थ लावून गायरान धारकांना हुसकावून लावण्याचे षडयंत्र शासनाने रचले आहे. याचा विरोध करण्यासाठी परभणी येथे 31 मे रोजी गायरान धारकांनी जेल भरो आंदोलनाची हाक दिली आहे. परभणी येथील समाजवादी जनपरिषदेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीन अधिकार लढ्यातील सक्रिय कार्यकर्ते सुनील नेमाने होते. बैठकीत गंभीर चर्चा करून जिल्ह्यातील गायरान धारकांनी आपले गायरान वाचवण्यासाठी संघर्ष करणे गरजेचे असून त्यासाठी 31 मे रोजी जेल भरो आंदोलन करण्याचे नियोजन ठरले आहे. झालेल्या बैठकीला विश्वनाथ गवारे, अप्पाराव मोरताटे, बाईजाबाई घोडे, मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष पप्पूराज शेळके, गणेश जोगदंड, रमेश नितनवरे, अशोक अग्रवाल, मोहन गुंडले, भीमराव गुंडले, सोपान गुंडले, तुकाराम गव्हाले, शिवाजी गुंडले, पंढरीनाथ आडे, निर्मला भालके, राजेश देवकते, लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिसे, कॉम्रेड ज्ञानेश्वर मोरे, कॉम्रेड उत्तम गोरे, कॉम्रेड अशोक उबाळे आदी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर कार्यकर्ते यांनी परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांची भेट घेऊन जेल भरोचे निवेदन दिले आहे. जिल्हाधिकारी परभणी यांनी परभणी जिल्ह्यातील सरकारी गायरान जमिनीवर झालेली अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी 12/5/2024 रोजी काढलेल्या आदेशाची दुरुस्ती करावी. 2024 पर्यंत भूमिहीन जनतेने घरासाठी आणि शेतीसाठी केलेले अतिक्रमण नियमानुकूल करावे अशा आहेत आंदोलनातील मागण्या. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. परभणी जिल्ह्यातील सरकारी गायरानावर झालेलं अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी केलेला आहे आणि त्या आदेशामध्ये त्यांनी अतिक्रमण निष्कासित करण्याचा कालबद्ध कृती आराखडा या ठिकाणी सादर केलेला आहे आणि त्यानुसार जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, अगदी ग्रामपंचायत स्तरापर्यंत ही कारवाई सुरू झालेली आहे. आम्ही या निमित्तानं जिल्हा प्रशासनाला हे सांगू इच्छितो की आपण जी कारवाई करत आहात ती कारवाई मुळामध्ये चुकीची आहे. त्या ठिकाणची एका वेगळ्या जमिनीच्या अनुषंगानं आहे आणि आपण मात्र परभणीमध्ये सरळ सरळ गायरानावर झालेलं अतिक्रमण निष्कासित करण्याची आपण या ठिकाणी मोहीम राबवत आहात. अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार कारवाई करावी, परंतु विनाकारण लुटसूट गव्हर्नमेंटच्या जेलमध्ये गेलेलं बरं हा संदेश देण्यासाठी आम्ही 31 तारखेला हे आंदोलन करत आहोत. आम्ही सर्व गायरानधारकांनी सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने आज जुना पेडगाव रोड या ठिकाणी समाजवादी जनपरिषदच्या कार्यालयामध्ये आज सर्व सामाजिक संघटनेची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की शासनानं जो निर्णय दिलेला आहे, जो आदेश काढलेला आहे, तो आदेश आता विश्वसाहेबांनी सांगल्यासारखं ते आदेश मागं घ्यावा आणि आम्ही गायरानधारकाला जगण्यासाठी जे काही गायरान काढले त्यांना तिथून हुसकून लावू नये याच्यासाठी आम्ही 31 तारखेला गायरानधारकाच्या वतीनं सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहोत. या बैठकीच्या अगोदर आम्ही ज्या नामांतरासाठी मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी ज्या कोचिराम कांबळ्याचा हुतात्मा झाला, त्यांच्या पत्नीचं काल निधन झालं, त्यांना अभिवादन करून त्यांना हे करून आम्ही मीटिंगची सुरुवात केली आणि हा कार्यक्रम ठरवला. परभणी जिल्हाधिकारी साहेबांनी 12/5/2024 रोजी नुकताच आदेश काढून त्या आदेशामध्ये उच्च न्यायालयाचा संदर्भ देऊन परभणी जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी गायरानावर अतिक्रमण झालेले असतील ते निष्कासित करावे असे त्या आदेशामध्ये लिहिलेलं आहे आणि प्रत्येक तालुका पातळीवर त्यांनी समित्या गठीत करण्याचे कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि हे सगळं खऱ्या अर्थानं भूमिहीन गायरानधारक शेतीसाठी अतिक्रमण करतात त्यांच्यावर हे अन्याय करणारी बाब आहे. उच्च न्यायालयाचा संदर्भ दिलेला आहे त्यांनी, ज्या उच्च न्यायालयाचा संदर्भ दिलेला आहे
ते कशासाठी कोणत्या उच्च न्यायालयात गेलं होतं याचा आणि परभणी जिल्ह्यातल्या गायरान जमीन कसणाऱ्या दलित भूमी आणि जमीन कसणाऱ्यांचा काही अर्थ अतिशय संबंध नाही, परंतु कोणती अतिक्रमणं कसे हटवणार आहेत याच्यामध्ये बी काही तसा स्पष्ट उल्लेख नाही. म्हणून आज समाजवादी जनपरिषदच्या कार्यालयात जुना पेडगाव रोड येथे विविध संस्था संघटनांच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्याचबरोबर या बैठकीमध्ये जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच तालुक्यातील गायरानधारकही उपस्थित होते. सर्वांच्या सहमतीनं आज जे कलेक्टर साहेबांनी जे आदेश काढलेले आहेत त्या आदेशामध्ये दुरुस्ती करावी आणि करून हे गायरान जमिनीवरचे अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण उठवण्याचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम त्यांनी रद्द करावा. आणि महाराष्ट्र शासनालाही आमची विनंती आहे की ज्या हायकोर्टात निकाल दिलेला आहे त्या हायकोर्टाच्या निकालाच्या बाबतीत पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि गायरानधारकांना न्याय द्यावा. आत्ता 2024 जे अतिक्रमण शेतीसाठी केलेलं आहे सरकारी गायरान जमिनीवर ते जे अतिक्रमण नियमानुकूल करावे, त्यांना सातबारा द्याव्यात. 28 नोव्हेंबर 91 GR मध्ये बी गायरानधारकांना सातबारा दिले नाहीत, त्यांना पण सातबारा द्याव्या. ह्या सर्वच मागणीसाठी विविध संघटनाच्या वतीने आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आहोत. त्या निवेदनामध्ये ठरलेलं आहे की 31 मेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवाजी पुतळ्याच्या बाजूला आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहोत. आणि या आंदोलनात काय अनुचित घटना घडली तर या बाबतीत शासन जबाबदार राहील असा आम्ही इशारा या निवेदनात दिलेला आहे. 22/5/2024 जनपरिषद कार्यालय येथे सर्व संघटना संस्थेच्या वतीनं गायरान जमिनीवर बैठक घेण्यात आली आणि जिल्हाधिकारी यांनी जी समिती स्थापन केलेली आहे ती गायरान निकषित करण्यात यावं. तर आम्ही सर्व संघटना रस्त्यावर येऊन जी समिती स्थापन केलेली आहे ती उद्ध्वस्त बरतर्फ करून टाकावी ती समिती आणि गायरानधारकांना न्याय द्यावा की 1/4/78 ते 1/4/1990 रोजी 10/2024 गायरांना नियमानुकूल करून गायरानधारक पतीपत्नींना तत्काळ सातबारा देण्यात याव्या. त्यासाठी दिनांक 31/5/2024 रोजी जेल भरो आंदोलन परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात येणार आहे. सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं गायरानसंदर्भात एक मीटिंग घेण्यात आली. मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी जे काही गायरान जमीन निष्कासित करण्याचा जो प्रयत्न शासनाच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निष्कासित करण्याचा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं स्थगिती देण्यासंदर्भात आज बैठक झालेली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या संदर्भात पुनर्याचिका दाखल करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी मार्फत एक निवेदन सादर करण्यात येणार आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.